आज शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद ऐकली, काही पत्रकारांच्या माध्यमातून माहिती आली की सातत्याने तो माझ्या कंपनीच्या नावाचा उल्लेख करतोय। प्रसाद लाड आणि क्रिस्टल 1000 कोटीचा भ्रष्टाचार, संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊत चुकीचा झालाय। त्यामुळे ज्या गोष्टीचा संबंध नाही, ज्या गोष्टीचा लेना देना नाही, कुठल्या माहितीचा आधार नाही, कशामध्ये नाव घ्यायचं कशामध्ये नाही घ्यायचं हे कळत नाही, अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे। आपल्या माध्यमातून संजय राऊतांना मी सांगू इच्छितो, याच्या पुढे जर त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे हे मी मीडियासमोर आणीन, त्याचे व्हिडिओ आणीन आणि सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणीन। आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून अब्रू नुकसानीचा दावा म्हणून किमान 200 ते 500 कोटी रुपयाचा दावा संजय राऊतांवरती उद्या सकाळपर्यंत दाखल करतो। आक्रमक भूमिका घेतली आहे, कारण संजय राऊत ज्या पद्धतीनं तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत, भूमिका नेमकी काय आहे? उधळलेला रेडकू असतो ना, त्याला भाल्याने मारायचा असतो, त्यामुळे उधळलेल्या रेडकूला आता भाल्याने मारण्याची वेळ आली आहे, त्यामुळे ही आक्रमक भूमिका आहे। एखादा व्यक्ती स्वतःच्या चरित्रावरती डाग लागत असताना, ज्यांनी मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य खोटारड्यापणामुळे जर त्याला डाग लागणार असेल तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे, अंगावर आलं की घ्यायचं शिंगावरती।